आयसीआयसीआय बँकेसह भागीदारी करत झोमॅटो कंपनीची यूपीआय सर्व्हिस लॉन्च. सेवेअंतर्गत युजर्सना झोमॅटो ॲपद्वारे पेमेंट करणं शक्य. अमेरिकेच्या राजदूतांनी शाहरुख खान आणि मुकेश अंबानींची भेट घेतली. उद्योग विश्व आणि चित्रपटसृष्टीबद्दल चर्चा. द केरला स्टोरी चित्रपटाची अवघ्या 12 दिवसात 156 कोटींची कमाई. नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ. वारणांतर करणाऱ्या मीडियाच्या फोटोग्राफर्स आणि कॅमेरामॅनवर हुल्लडबाजांकडून हल्ला. आदिपुरुष चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित. अभिनेता प्रभासनं चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं. इम्रान खान यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री फवाद चौधरी कारमधून खाली उतरले. मात्र पोलिसांना समोर पाहताच अटक होईल या भीतीनं पळत सुटले. साखरपुड्याच्या 3 दिवसानंतर परिणिती मुंबईत परतली. परिणितीनं दिल्ली एअरपोर्ट परिसरातील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत बाय बाय दिल्ली मी तुझा निरोप घेत असल्याची पोस्ट केली. अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद लवकरच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणार. ऋतिकनं गेल्या वर्षी मुंबईत 2 भव्य फ्लॅट खरेदी केले होते. त्याच्या नूतनीकरणानंतर सबा आणि ऋतिक एकत्र राहणार असल्याची माहिती. आदिपुरुष चित्रपटाचं नवं पोस्टर प्रदर्शित. अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. सिद्धार्थ मल्होत्राच्या योद्धा चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर. योद्धा 15 सप्टेंबर 2023 रिलीज होणार होता, मात्र शाहरुखचा जवान 7 सप्टेंबरला रिलीज होणार असल्यानं युद्धाचं प्रदर्शन पुन्हा लांबणीवर. इम्रान खान यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री फवाद चौधरी कारमधून खाली उतरले. मात्र पोलिसांना समोर पाहताच अटक होण्याच्या भीतीनं पळत सुटले. सलमान रश्दींनी व्यक्त केली पाश्चात्य देशांमध्ये स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची भीती. अमेरिकेत ग्रंथालयांवर आणि शाळांमधील लहान मुलांसाठीच्या पुस्तकांवर हल्ले होत आहेत. हे हल्ले ग्रंथालय या मूळ संकल्पनेवरच होऊ लागलेत, रश्दींचं विधान. सारा अली खानचा पहिला कान्स रेड कार्पेट. स्फटिक मोती आणि रेशमी वर्कनं सजवलेल्या चमकदार लेहंग्यामध्ये सारानं भारताची परंपरा दर्शवली. शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी. डॉन 3 मध्ये शाहरुख दिसणार नाही. एका वृत्तानुसार शाहरुख खाननं डॉन 3 मध्ये काम करण्यास नकार दिल्याची माहिती. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.